पुढची बातमी बॉलिवूड आणि ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाला विचारला. कंगना राणावत हिमाचल प्रदेशला परत गेली हे आश्चर्यकारक असल्याचं त्यांनी म्हटलं. कंगनाचा समाचार घेताना सचिन सावंत म्हणाले, बॉलिवूडचे ड्रग माफियांशी संबंध आणि त्या संदर्भातील गुन्ह्यांची माहिती आपल्याकडे आहे असं कंगनानं जाहीरपणे सांगितलं होतं. अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात अंमली पदार्थांचे संबंध उघड होतात. एनसीबी या प्रकरणी चौकशी करत होती. त्यांच्याकडे कंगनाने या संदर्भातील माहिती देणं उचित होतं, परंतु या नटीनं कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच बदनामी केली. मुंबई पोलीस त्याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड आणि अंमली पदार्थांच्या संबंधांची जी माहिती आहे ती तिनं एनसीबीकडे द्यावी अशी आम्ही मागणीही केली असल्याचं ते म्हणाले. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनानं ही माहिती दिली नाही हे आश्चर्यकारक असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. विशाल, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाला प्रश्न विचारलेत, कंगनानं काही उत्तर दिलंय का? अद्याप तरी कंगनाकडनं याला कोणतंही प्रत्युत्तर जे आहे ते सचिन सावंतांनी केलेल्या वक्तव्यावरती आलेलं नाहीये. मात्र सचिन सावंतांनी अनेक प्रश्न जे आहेत ते कंगनाच्या बाबतीत उपस्थित केलेले आहेत. जर कंगना इतके दिवस सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पुराव्यांविषयी बोलत होती तर तिनं पुरावे का सादर केले नाहीत हा प्रश्न जो आहे तो सचिन सावंतांनी उपस्थित केला होता आणि यावरूनच तिच्यावरती कंगनावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी सुद्धा मागणी सचिन सावंतांनी केली. कारण काय, गुन्ह्याची माहिती दडवून ठेवणं हा भारतीय दंडसंहिता संविधान 202 आणि 170 अंतर्गत गुन्हा असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे कंगनानं हिमाचल प्रदेशाला गेलं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. कारण जर इतके दिवस कंगना वेगवेगळी वक्तव्य करत होती आणि पुराव्यांबाबत बोलत होती तर तिनं पुरावे सादर का केले नाहीत असं सवाल जो आहे तो काँग्रेसकडनं उपस्थित करण्यात आलेला आहे. मित्र धन्यवाद विशाल दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.